कायम लक्षात ठेवा निरोगी आरोग्यासाठी या 36 गोष्टी। 1. नियमितपणे कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच शरीरातील ब्लॉकेजेस निघून जातात। 2. हाय कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे। 3. जॉईंट पेनचा त्रास होत असेल तर रोज सकाळी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या न चावता सेवन कराव्या। 4. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। 5. सुजलेल्या भागावर विड्याच्या पानाचा रस लावल्याने सूज वसरून जाते। 6. जेवणानंतर शतपावली केल्यानंतर आपल्या शरीराला खूप फायदा होतो, अन्नपचन व्यवस्थित होते। 7. रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे दिवसभरात थोडा वेळ तरी व्यायाम करावा। 8. रोज बेलाची 2 पाने खावी, त्यामुळे शरीरातील सर्व आजार गायब होतील। 9. झोपण्यापूर्वी किमान 3 तास आधी काहीही खाऊ नये, जेवू नये। 10. नियमितपणे पित्ताचा त्रास होत असल्यास काहीही खाल्ल्यानंतर गुळाचा खडा खावा, त्यामुळे पित्त गायब होईल। 11. जास्त तिखट, तेलकट, मसालेदार व मांसाहारी पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता वाढते। 12. पित्ताचा वारंवार त्रास होत असल्यास तुळशीची पाने कोमट पाण्यात धुवून चावून खावी, आराम मिळतो। 13. रोज रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्याने चेहरा चमकदार व स्वच्छ होतो। 14. डोके खूप दुखत असेल तर लगेच लवंग पावडर आणि मीठ एकत्र करून ते दुधात मिसळून प्यावे। 15. पोट साफ होत नसेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही, चेहऱ्यावर पिंपल्स व डाग होत नाही, त्यामुळे पोट नेहमी साफ असायला हवे। 16. जर तुम्ही पातळपणाच्या समस्यांनी त्रस्त असाल किंवा तुमची शारीरिक यष्टी कमजोर असेल तर रोज 60 ग्रॅम मनुके खावे। 17. उचकी लागत असल्यास ऊसाचा रस प्यावा, आराम मिळतो। 18. ग्लासभर पाण्यात आवळ्याचा रस मिसळून त्याने गुळण्या केल्यास अल्सर बना होण्यास मदत होते। 19. लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो। 20. मायग्रेनच्या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी शुद्ध देशी तुपाचे 2 ते 3 थेंब नाकात टाकावे। 21. सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या नसा कमजोर होतात व आळशीपणा वाढतो। 22. चपाती हळूहळू बारीक चावून खावी, त्यामुळे पोटाची आणि कमरेची चरबी कमी होते। 23. काकडीचे सेवन केल्याने किंवा काकडीचा रस पिल्याने दारूची नशा उतरते। 24. ब्लड प्रेशरवर नियंत्रण राखण्यासाठी सकाळी आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर असते। 25. शुद्ध तुपात कांदा भाजून त्याची नियमितपणे सेवन केल्यास शारीरिक कमजोरी दूर होते। 26. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशांनी दररोज सकाळी टोमॅटो खाल्ले पाहिजे। 27. जे लोक उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्याचे सेवन जास्त करतात त्यांना रक्ताची कमतरता भासत नाही। 28.
मासिक पाळीच्या वेदना होत असतील तर थंड पाण्यात लिंबाचा रस प्यावा, आराम मिळतो. एकोणतीस. स्टॅमिना पॉवर वाढवण्यासाठी आवळा पावडरमध्ये एक चमचा मध मिसळा व दिवसातून दोन वेळा खावे. तीस. जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्याने ऍसिडिटी पासून मुक्तता मिळते. 31. संध्याकाळी झोपताना एक एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद पावडर टाकून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 32. जर तुम्हाला तुमची शारीरिक ताकद वाढवायची असेल तर दररोज 1 ते 2 केळी खावी. 33. लिंबू पाण्याचे सेवन केल्यास पोटाच्या सर्व समस्या किंवा चरबी वाढण्याच्या समस्या दूर होऊ शकतात. 34. आवळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 35. दररोज कमीत कमी 10 ग्लास पाणी प्यावे, त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटन दाबून ऑल हे बटन सिलेक्ट करा, कारण माझे असे आरोग्यविषयक नवनवीन व्हिडिओ रोज येत असतात. धन्यवाद.